एक घोषणा द्या, घोषणा दे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। तुम्ही मध्ये येत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हात मारून दुसऱ्या मागायचा चित्रण्याचा लोकांचे मंदिरामध्ये जाता वेळेस आपल्या चपला आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवाव्या हे लक्षात घ्या, मला त्यांना विनंती करतो। आणि पुन्हा एकदा समान मराठा मावळ्यांचे पाठोपाठ म्हणायचं आहे।
हर हर महादेव, हर हर महादेव। शिवरायांचे करून स्मरण, शिवरायांचे करून स्मरण। अखंड महाराष्ट्र देशाचा मी मावळा, अखंड महाराष्ट्र देशाचा मी मावळा। शपथ घेतो की, शपथ घेतो की, मराठा समाजाशी कायम स्वरूपी, मराठा समाजाशी कायम स्वरूपी, एक रूप राहीन, एक रूप राहीन। प्रयत्न करीन, प्रयत्न करीन, समाजाच्या माता भगिनींच्या, समाजाच्या माता भगिनींच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढेन, रक्षणासाठी प्राणपणाने। राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समजावून घेऊन, समजावून घेऊन त्यांच्या पाठीशी श्री महादेवाची शपथ मला, शिवरायांचा आदर्श मला। सांगाल आज नवीन पक्षाची स्थापना या ठिकाणी तुम्ही मराठा समाजाच्या करताय, काय भावना आहे तुमच्या? आमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पर्शांना स्पर्श झालेल्या रायरेश्वर मंदिरामध्ये राज्यातील तमाम मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना आज या ठिकाणी होत आहे। आम्ही या पक्षाचं नावसुद्धा महाराष्ट्र क्रांती सेना या नावानं या पक्षाला इथून पुढे संबोधित जाईल। अशा पद्धतीचा पक्ष या राज्यामध्ये मराठा समाजाचं शिक्षण, आरक्षण, संरक्षण, नोकरी, उद्योग, इतर सगळ्या अडचणीसाठी हा पक्ष धावून येईल। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, त्यांच्या भाव मालाला हमीभाव असेल, त्यांना काय अडचणी येतात, आत्महत्या करत असतील, मराठा समाजाचे बांधव आत्महत्या करत असतील, हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे। हे सगळं थांबवण्यासाठी हा पक्ष इथून पुढच्या काळात काम करेल। मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांचा आम्हाला विरोध होता। त्यांचं मत हा आहे की मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा समाज या नावाचा पक्ष काढू नका अशी त्यांनी विनंती केली होती। त्यामुळे आम्ही महाराष्ट्र क्रांती सेना या नावानं पक्ष स्थापन करायची आज घोषणा करतो। पटेल साहेब, उदयनराजेंचा तुम्ही उल्लेख मागच्या वेळेला पण केला होता, त्यांचे फोटो पण तुमच्या बॅनर्सवर दिसत आहेत, तर काय नक्की उदयनराजेंची भूमिका आहे आणि एकंदरीतच काय बोलणं झालं? खासदार श्रीमंत उदयनराजे महाराज यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मराठा समाजाचा पक्ष काढण्यासाठी कोण तर पुढे यायला पाहिजे होतं, तुमच्या रूपानं पुढं आलात, मी तुमच्या खंबीर पाठीमागं उभं राहतोय, तुम्ही डिजिटल लावा, टी व्हीवर द्या, कुठेही माझा फोटो द्या, मी तुमच्या पाठीशी आहे, असा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। नाही, तुमच्या पक्षाचे उमेदवार असणार का खासदारकीची? आमच्या पक्षाच्या अजून लोकसभेच्या निवडणुकीला वेळ आहे, यानंतर एक मोठा मेळावा घेऊन त्या ठिकाणी पक्षाचं अधिकृत नाव, त्या ठिकाणी पक्षाचा झेंडा, त्या ठिकाणी सिम्बॉल, आणि त्यानंतर लोकसभेच्या किती जागा लढवणार आहे आणि विधानसभेच्या किती निवडणूक लढवणार आहे हे त्यावेळा ठरवलं जाईल। पण तुमचा आग्रह असेल का उदयनराजेंनी तुमच्याकडून लढावं? उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे, त्यांचे 13वे थेट वंशज हे आमचं दैवत आहे, त्यामुळे उदयनराजे कुठल्याही पक्षातनं राहिले तरी मराठा समाजाच्या महाराष्ट्र क्रांती सेनेचा जाहीर पाठिंबा असेल, त्यांना निवडून देण्यासाठी आमचे सगळे मावळे त्या ठिकाणी हजर असतील।